मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 4,45,647 अर्ज मंजूर झाले. जिल्ह्यासाठी लाडकी बहिणीसाठी 134 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली आहे. बुधवारी दुपारपर्यंत नव्याने प्राप्त झालेल्या तब्बल 22,000 अर्जांना मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री खाडे म्हणाले, सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीणसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4,59,792 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 4,23,440 अर्जांना यापूर्वीच मंजुरी दिली आहे. 14 ऑगस्ट रोजी 2:00 वाजेपर्यंत प्रशासनाकडे आलेल्या 22,072 अर्जांनाही मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत 4,45,647 अर्जांना मंजुरी मिळाली असून हे प्रमाण 97% इतकं आहे. 1,483 महिलांचे अर्ज अपात्र ठरलेत. अंशतः कारणाने हे अर्ज अपात्र करण्यात आलेत, मात्र आवश्यक कागदपत्रे आणि त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिलेत. योजनेतून महिन्याला 1,500 रुपये दिले जातील. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी बँक जमा करण्याची कार्यवाही केली जाते. रक्षाबंधन दिवशी लाडक्या बहिणींना आपल्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला 134 कोटी मिळालेत. 17 ऑगस्ट रोजी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेतील पैसे जमा करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम तर मिरजेत जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार असल्याचे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, महिला बाल कल्याणचे अधिकारी उपस्थित होते.